या चॅनलवरती स्ट्राईक मारण्या अगोदर काही गोष्टी स्ट्रेट अवे तुमच्या डोक्यामध्ये घालून घ्या. पहिली गोष्ट, जर तुम्हाला इंग्लिश वाचता आली असती तर तुम्हाला कळलं असतं की फेअर यूज पॉलिसी काय आहे. 3 मिनिटांपर्यंतचं कंटेंट तुमच्या परमिशन शिवाय कुणीही यूज करू शकतं अंडर क्रिटिसिझम. दुसरी गोष्ट, जर तुम्ही एखाद्या व्यक्ती विरोधात कट कारस्थान रचून त्याचा चॅनल उडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जसं की मास रिपोर्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी जर तुम्ही सांगितल्या पब्लिकला, तर अशा वेळेस तुमचं चॅनल टर्मिनेट होतं. आणि जर तुम्ही तुमच्या पावाचा मिसयूज केला आणि एखादी गोष्ट क्लेम केली जी की फेअर यूज पॉलिसी मध्ये येते आणि रिपीटेटिव्हली जर अशी स्ट्राईक मारत राहिला, तर अशा वेळेस यूट्यूब तुमचं चॅनल टर्मिनेट करते. सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्याकडून नमस्ते. तर मंडळी, पोल खोल पार्ट 1 आणि 2 तुम्ही दिलेल्या भरभरून सपोर्टसाठी मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानू इच्छित आहे. जसं की मॅक्झिमम कमेंट्स होत्या, त्यांना थर्ड पार्ट देखील बघायचा आहे. तुम्हा सगळ्यांच्या रिक्वेस्टचा मान ठेवून मी घेऊन आली आहे पोल खोल पार्ट 3. तो चलिए शुरू करते है. तर मंडळी, आपल्या सगळ्यांचा ना आवडता टप्पू त्याने एक व्हिडिओ बनवला होता. त्यात तो बोलला होता की कोणत्याच चॅनलचे तो प्रमोशन करणार नाही, कोणता प्रोडक्ट असेल तर त्याची तो ॲडव्हर्टाईज करणार नाही, कोणता छोटा बिझनेस असेल तर त्याला तो सपोर्ट देखील करणार नाही. मला तुम्हा सर्वांना हे सांगायचं होतं की आम्ही ह्या चॅनलवर कोणत्याही प्रकारचं जाहिरात करत नाही. ते पैसे घेऊन असो किंवा पैसे देऊन नसो, म्हणजे न देता पण, म्हणजे पैसे दिले तरी आम्ही जाहिरात करत नाही, पैसे न घेता पण आम्ही जाहिरात करत नाही. जर चांगले प्रोडक्ट असेल तर विचार करू, पण ते पण आपण प्रमोट नाही करणार. परंतु आजकाल ह्याच्या चॅनल वरती तर जाहिरातांची रेलचेलच चालू आहे. अरे, थोड्या दिवसांआधी तू बोलत होता की तू कोणत्याच चॅनलच प्रोडक्टच प्रमोशन करणार नाही, आणि आता ऑल ऑफ सडन तुझं मत देखील चेंज झालं. मंडळी, काही दिवसांअगोदर हा व्यक्ती जगाला ओरडून ओरडून सांगत होता की कसं रिॲक्शन चॅनल्सला रिपोर्ट करायचं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की रिॲक्शन चॅनलवाले जाऊन त्याच्या व्हिडिओखाली नेगेटिव्ह कमेंट्स करतायत. परंतु आज त्यांनी त्याच्या तोंडानेच कबूल केलं आहे की हे सगळे धंदे तोच करतोय लपून छपून. हे जी प्रोसिजर आहे की मी काजल आणि मम्मीच्या मोबाईल वरती करतो, असं लपूनच करतो. तू सुधर जाओ, सुन लो मेरी बात, ठीक है? थोडे मॅनर सीख लो, एथिकेट सीख लो, तमीज सीख लो और अपना काम धंदा ढूंढो कोई, ठीक है? ये क्या है? त्या व्ह्यूज वरती पैसे घेतात, इथे हे सर्व प्रॉब्लेम हॅजर्ड आलाय. मंडळी, हे लोक 2 दिवसाआधी मार्केटला गेले होते. मार्केटमध्ये एक रताळ्याचं स्टॉल होतं, तिकडे कोणीच गृहस्थ नव्हते. बाजूला कोणी नाही पाहून ह्यांनी लगेच संधी साधली आणि ते रताळे आपल्या पिशवीत टाकले. तिकडे कोण विकणारच नाही, उचलून घेऊन जावा. ऐसा मत करो मेरी जान, लाईफ में कुछ अच्छा करो यार. मंडळी, जर तुम्ही यांच्या होमस्टेला जाणार असाल तर मात्र सावध व्हा, कारण हे लोक यांच्या ड्रेसला चमचे पुसून तेच चमचे तुम्हाला जेवणात यूज करायला देतात. तिकडे बघा, ताटं वाढून झाली, ताटं वाढून झाली. भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई, ये कहाँ फस गया भाई. मंडळी, आज तर हे सिद्धच झालं आहे की ह्या किरकिरे काकू दुसऱ्यांच्या रेसिपीज ढापून आपल्या चॅनलवरती दाखवतात. काय झालं, विश्वास नाही बसत? ठीक आहे, हा व्हिडिओ बघून घ्या. तर मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणावरती पाहायला आवडेल. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्ही येणारे अपडेट्स मिस करणार नाही. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.